वरणीच्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील. वैजापूरमधल्या वादावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. संजय राऊतांनीही डिवचलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. वकील देवदत्त कामतही हजर राहणार. कोर्टातल्या प्रकरणाबाबत नवी माहिती समोर आणणार असल्याची माहिती. नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार. 27 फेब्रुवारी ते 24 मार्चच्या दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होण्याची शक्यता. काल राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता. निसर्गाची खाण असलेल्या कोकणात तेलाचाही शोध सुरू. कोकणच्या समुद्रात ओएनजीसीचा गेल्या महिन्यापासून सर्व्हे. सर्व्हे सुरू असलेल्या भागात मच्छीमारांनी न जाण्याचे आदेश. रिझर्व्ह बँकेकडनं पतधोरण जाहीर करणार. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ. कर्जाचे हप्ते महागणार. तुर्की आणि सिरियातल्या भूकंपाच्या बळींचा आकडा 8000च्या वर. 3 दिवसात तुर्कीला भूकंपाचे लहान मोठे 435 धक्के. मृतांचा आकडा 32000 जाण्याची WHOला भीती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.